नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. वेष्टनांकित भरड धान्याच्या पिठाच्या विक्रीवरील वस्तू आणि सेवा कर 18% पाच टक्क्यांवर, 70% अधिक भरड धान्याचे मिश्रण असलेले सुटे पीठ विकल्यास त्यावर कोणताही कर नाही, वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीमध्ये निर्णय. नवी मुंबईमधल्या वाशिममधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शरद पवार गटाकडून आंदोलन. आरोग्य यंत्रणेचा गोंगळ कारभार आणि राज्य सरकारचा आरोग्य सुविधेकडे झालेल्या दुर्लक्षाविरोधात पवार गटाक्रमक. राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं कांदिवली स्थानकाजवळ आंदोलन. नांदेड, नागपूर आणि संभाजीनगरमधील रुग्णालयांमधील मृत्यूनंतर राष्ट्रवादी आक्रमक. आझाद समाज पार्टीच्या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. आगामी बीएमसी निवडणुका आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांबाबत मातोश्रीवर बैठक. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मनोज जरागे पाटलांचं भव्य स्वागत. सकल मराठा समाज उपस्थित. अहमदनगरच्या माळीवाड्यामध्ये मनोज जरागे पाटलांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप उपस्थित. आपल्या शांततेमध्ये आंदोलन सुरू होतं, मात्र 35 गोळ्या घातल्या. आतापर्यंत इतकं निर्दयी सरकार मी पाहिलं नाही. आता रक्त सांडलं, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. जरांगे पाटलांचं अहमदनगरच्या भाषणामध्ये वक्तव्य. दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये खासदार संजय राऊतांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. मालेगाव न्यायालयामध्ये खुलासा सादर करण्यासाठी 23 तारखेला हजर राहण्याचे आदेश. अहमदनगरमध्ये 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन. गंगाधर शास्त्री गुढे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये 2 दिवसीय संमेलन. पुणे लोकसभेसाठी मनसेनेचे वसंत मोरे उत्सुक. खासदारकी मिळावी यासाठी राज ठाकरेंना वसंत मोरे साकडं घालणार. मोरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहरामध्ये बॅनरबाजी. बॅनरवर खासदार असा उल्लेख. ठाकरे गटामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढण्याची शक्यता. पाऊसाहेब वाकचौऱ्यांची मातोश्रीवरच्या बैठकीला हजेरी, तर बबनराव खोलप गैरहजर. जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये तरुणांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. गळ्यामध्ये शिवसेनेचे मफलर घालत तरुणांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. तुम्ही हरले तर पावती माझ्या नावावर फाटेल, मात्र मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील. शिंदे गटाच्या आढावा बैठकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या. परभणीत भाजपा महानगर अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीवरून भाजपामध्ये नाराजी नाट्य. निवड भाजपच्या घटनेला धरून नसल्याचा आरोप करत 20 बूथ प्रमुखांनी दिला राजीनामा. पालकमंत्री उदय सामंतांकडून जिल्हा शासकीय रुग्णालयामधल्या औषध खरेदीसाठी 5 कोटी मंजूर. येत्या 15 दिवसांमध्ये नवीन औषध खरेदी होणार. नांदेडसह इतर शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूसंदर्भात महाराष्ट्र डॉक्टर्स कॉर्डिनेशन कमिटी आक्रमक. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, त्याचबरोबर या सर्व प्रकरणाची चौकशी करा. महाराष्ट्र डॉक्टर्स कॉर्डिनेशन कमिटीची मागणी. गणपती विसर्जनानंतर राज्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात. गरमी वाढू लागल्यानं विजेची दैनंदिन मागणी 26,000 मेगावॅटवर पोहोचली. परभणीत आनंद भरोसेंकडून जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्याला मारहाण. आनंद भरोसे परभणीचे भाजपचे माजी महानगर अध्यक्ष. कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ. जळगावात 6 दिवसांपासून सुरू असलेलं राजपूत समाजाचं उपोषण मागे. उपोषणकर्त्यांची मुख्यमंत्री शिंदेसोबत फोनवरून चर्चा. चर्चेनंतर राजपूत समाजाचं उपोषण मागे. आमदार किशोर पाटील आणि सुरेश भोळेंच्या शिष्टाईला यश. सोलापुरात महादेव कोळी समाज आक्रमक. जाचक अटी, विना जातीचे दाखले द्या, अन्यथा कार्तिकीची महापूजा होऊ देणार नाही. आदिवासी महादेव कोळी असा जातीचा दाखला देण्याची मागणी. शेतकरी नेते अजित नवले आणि अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्यामध्ये वाग्युद्ध. अहमदनगरच्या विराट मोर्चा प्रसंगी खडाजंगी. बारामतीच्या लुमेवाडीमधल्या सुफी संत जोधपूरवाले बाबांच्या उरुस निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. राज्यासह कर्नाटकातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय रुग्णालयाचा आढावा. रुग्णांच्या काळजीसह स्वच्छतेसंदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना. धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हिरे शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालयाची केली पाहणी. अतिदक्षता, अपघात आणि बालरोग विभागाला भेट देत घेतला आढावा. परभणीमध्ये दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान पुढे ढकलल्यानं प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक.
दिव्यांग विभागाच्या सचिवामार्फत सखोल चौकशीची मागणी. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय युवा रंग महोत्सवाला सुरुवात. विद्यार्थ्यांच्या भव्य शोभायात्रेने महोत्सवाला सुरुवात. भोकरपाडा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये मंगळवारी दुरुस्तीचं काम. कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, काळुंद्रे आणि करंजाडे भागातील पाणीपुरवठा 36 तास बंद. कोकणामध्ये थंडीची चाहूल. मुंबई गोवा महामार्गावर निवळी ते कशेडी घाटापर्यंत दाट धुक्याची चादर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत धुळे तालुक्यामधल्या 45 जणांना मिळाला विहिरींचा लाभ. विहीर खोदणं आणि बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना मिळाले 2.5 लाख रुपयांचं अनुदान. नंदुरबार शहरामध्ये गटारीचं पाणी साचल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात. गटारीचं पाणी रस्त्यावर आल्यानं डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीचा धोका. सोलापुरात एपीआय आनंद मळाळेंनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं गोळ्या झाडून केली आत्महत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. नाशिकच्या एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये ड्रग्जचा आणखीन एक मोठा साठा जप्त. पोलिसांची मोठी कारवाई. 300 कोटीहून अधिक रकमेचा साठा असल्याची पोलिसांची माहिती. नंदुरबारच्या प्रकाशा इथे बस सेवा वाढवण्याची ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मागणी. विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्यानं बस फेऱ्या वाढवा पालकांची मागणी. धुळ्याच्या नाळहोत परिसरामधल्या कपाशी पिकावर मिली बग आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. खर्च देखील निघणं कठीण. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी आणि योजनेचं कार्ड वाटपमध्ये. पुणे जिल्हा पिछाडीवर. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करून कार्ड वाटप करण्याचे आदेश. उल्हासनगर महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये महापालिकेचा सहभाग. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या डोंगरगाव ते कंचनपूर रस्त्याची दुरवस्था. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडं वाढल्यानं नागरिकांना त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. गोंदिया धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत. पिकांवर फवारणी करावी लागत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची अपेक्षा. जळगावात एशियन गेममध्ये 100 पदकं मिळाल्याबद्दल पेढे वाटून जल्लोष. चक दे इंडिया म्हणत भव्य तिरंगा घेऊन आनंदोत्सव साजरा. धुळे शहरामधल्या गरुड मैदानावर हँडबॉल आणि कबड्डी खेळाच्या विभाग स्तरीय स्पर्धा. 4 जिल्ह्यांचे 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अंबरनाथमध्ये मद्यपींचा अड्डा. मनसेच्या एहसामुद्दीन खान यांनी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीकरण करून केली गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुलुंड टोल नाक्यावर सुरू असलेल्या उपोषणादरम्यान अविनाश जाधव यांची प्रकृती खालावली. उपचार घेण्यास अविनाश जाधव यांचा नकार. पुण्याच्या भोरमधल्या कामथडी ते कोपूर होळ गावादरम्यान एकाच रात्रीमध्ये 3 दुकानांमध्ये चोरी. मात्र दुकानांमध्ये पैसे न मिळाल्यामुळे रिकाम्या हातानं परतले चोर. नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या नायजेरियन आरोपीला पकडण्यात यश. शोध मोहीम राबवत आरोपीला अटक. कल्याणच्या शिळ रोडवर बसची मोटारसायकलसह कारला धडक. धडकेमध्ये मोटारसायकल स्वार जखमी तर कारचं मोठं नुकसान. बस चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचा आरोप करत नागरिकांचा गोंधळ. पुण्यातील नीरा देवधर धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये खासगी बस 50 फूट खोल दरीमध्ये कोसळली. बसमधील 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश तर एकाचा मृत्यू. जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांच्या संख्येमध्ये मोठी वाढ. सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी परिवहन विभागाची मोहीम. नियम मोडणाऱ्या वाहनांवर गस्ती पथकाच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार.